माझं नाव आशा मंगेश डावरे, उपासना केंद्र मोतीलाल नगर. गेल्या महिन्यात 10 तारखेला माझ्या बहिणीच्या मुलाचं लग्न होतं. लग्न पार झालं, व्यवस्थित झालं आणि त्यांना दुसऱ्या दिवशी बापूंकडे जायचं होतं. पण मीच बोलले, म्हटलं आता जाऊ नका, हनुमान चालीसा चालू आहे तर आपण 21 तारखेला जाऊया. बहीण माझ्याकडे राहायला आली, दमली होती लग्नात, 8 दिवस राहायला आली होती. आम्ही गेलो, 8 दिवसांनी आम्ही तिकडे गेलो. 21 तारखेला बापूंकडे तिला मोठ्याची ओटी भरायची होती, तर आम्ही तिकडे गेलो, तयारी वगैरे केली व्यवस्थित. दोघी आम्ही जुल्या बहिणी आहोत, आशा उषा. दोघींनी एक मॅचिंगच्या साड्या नेसल्या, मस्तपैकी गजरे वगैरे घातले आणि काय क्षणामध्ये ना असं मला छातीमध्ये भरल्यासारखं झालं. तर मी तिला सांगितलं, अगं उषा मला असं असं होतं आहे, गं का माहिती का असं होतं आहे? तर म्हणे, बघा आता तुला जायचं असल्यावर काय काय तुझी नाटकं चालू असतात. म्हटलं, नाही गं आज मला काहीतरी वेगळंच होतं आहे, पण मी येणार तुझ्याबरोबर. मला खरंच एकदम असं छाती एकदम भरल्यासारखी होत होती, पण मी मनामध्ये ठाम ठरवलं की मी जाणार माझ्या बापूंकडेच जाणार, दादांकडेच जाणार, सुचित दादांकडे. तिथे आधी जाऊन माझं मेडिकलचं आहे तिथे, तर तिथे जाऊन मी चेक करणार म्हणून. आम्ही इकडून निघालो, गेलो तिथे. मी डायरेक्ट गेली दादांकडे आणि ती मुलांबरोबर ते ओटी वगैरे भरून परत दादांच्या इथे आली मेडिकलमध्ये. आल्यानंतर आमचा नंबर आल्याबरोबर दादांनी सर्व विचारलं काय झालं. तर म्हटलं, दादा माझी छाती सगळी भरली वाटते, माझं सर्व ECG वगैरे सर्व काढलं आणि लगेच सांगितलं की तुम्ही रेहाजामध्ये जा म्हणून. मुकुंदा कुठे गेला? कारण मुकुंदा माझा मुलगा तिथे बापूंकडेच असतो. मी दादांना पटकन सांगितलं, दादा म्हटलं मुकुंदा तर गोव्याला गेला आहे फिरायला. अरे बापरे, मग दादा उठले, निलमवीरांना सांगितलं यांना चिठ्ठी लिहून द्या आणि आम्हाला डायरेक्ट रेहाजा हॉस्पिटलमध्ये जायला सांगितलं. माझा मोठा मुलगा आला होता मंदार डावरे, त्याने लगेच टॅक्सी इकडे तिकडे बघून केली आणि आम्ही रेहाजा हॉस्पिटलमध्ये गेलो. तोपर्यंत दादा बापूंशी बोलून पुन्हा खाली आले. आले आणि मला सांगितलं, जा तुम्ही हॉस्पिटलला. हॉस्पिटलला जाईपर्यंत सर्व माझं ICU रूममध्ये सर्व ट्रीटमेंटसाठी तयारी करून ठेवली होती. गेल्यानंतर मला तिथे इंजेक्शन दिलं आणि BP माझी नॉर्मल केली त्याने. BP माझी खूप वाढली होती, नॉर्मल केली आणि आम्हाला तिथून 1-2 तासामध्ये सोडलं. सोडल्यानंतर आता दादांकडे पुन्हा जायला पाहिजे, पण डावऱ्यांना मी सांगितलं, म्हटलं चला आपण बापूंकडे जाऊया, दादांच्या कानावर घालूया, कामाला व्यवस्थित ट्रीटमेंट झाली बरं वाटलं, म्हटलं चला जाऊन या. पण डावरे बोलले, नको आता तुला बरं नाही, नंतर आपण उद्या जाऊया. मला त्या रात्री काय मला झोप लागली नाही, दादांना सांगितलेलं नाही, म्हटलं दादांच्या कानावर घालायला पाहिजेत होतं, आपण दादांना सांगितलं नाही. पण दुसऱ्या दिवशी उठून मी लगेच तयारी केली आणि दादांकडे गेले. दादाने परत ACG वगैरे सर्व काढून मला सांगितलं, तुम्ही लवकर आलात बरं झालं, नाही तर काय झालं असतं माहिती नाही. दादांसमोर मी रडले, दादा तुम्ही सर्व माझं काय आहे. नंतर आता बापूंना कसं भेटायचं, आता बापूंना कसं सांगायचं का बापू थँक्स म्हणून. मग पहिला गुरुवार तर मला मुलांनी काय सोडलंच नाही, मग मी कुठे जायचं नाही. म्हटलं ठीक आहे, पण पुढच्या गुरुवारी तर नक्की मी माझ्या बापूला भेटायला मी जाणार. पुढचा गुरुवार आला, गेले बापूंकडे, गेले व्यवस्थित दर्शन झालं. बापूंनी मला बघितल्या दोन्ही हातांनी इशारा केला काय झालं होतं, घाबरू नकोस म्हणून हात केला.
मी खूप रडले बापूंना बघितल्याबरोबर खूप रडले. बापू बोले रडू नको शांत रहा. मग मी खाली उतरले बापूंना नमस्कार केला आणि आले. हरिओम श्रीराम अंबज्ञा.